आवडत्या बातमी रायगडमधून आहे. रायगडमधील हरिहरेश्वर येथे मद्यधुंद पर्यटकाने धुडगूस घातला. महिलेला गाडीखाली चिरडून पर्यटक फरार झालाय. ज्योती धामणसकरचा जागीच मृत्यू झालाय. भाड्याच्या दरावरून हा वाद झाला होता. रायगडमधील हा प्रकार आहे. एका पर्यटकाने एका महिलेला गाडीखाली चिरडलंय. मद्यधुंद पर्यटकाने तिथे धुडगूस घातला. हरिहरेश्वर मधली ही घटना आहे. ज्योती धामणसकर असं या मृत महिलेचं नाव आहे. या महिलेला गाडीखाली चिरडून पर्यटक फरार झालेला आहे. यापूर्वी वाद झाला होता आणि या वादादरम्यान मारहाण देखील या पर्यटकाने केली आणि त्यावेळी पळून जात असताना हा अपघात झालेला आहे. गाडीतील एक जण स्थानिकांच्या हाती लागला. बाकीचे गाडीसह पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ही माहिती दिली आहे. हरिहरेश्वर मधली ही घटना आहे. रायगड मधल्या हरिहरेश्वर मध्ये गाडीखाली चिरडून पर्यटक फरार झालाय. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अजेश, खरं तर ही धक्कादायक घटना समोर येते. हरिहरेश्वर मधले एका मद्यधुंद पर्यटकाकडून महिलेचा चिरडून मृत्यू झालेला आहे. महिलेला मारण्यात आलेला आहे. काय अधिकची नेमका काय प्रकार घडला होता तिथे? जानवी, अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना म्हणावी लागेल. कारण काही पर्यटक जे आहेत ते हरिहरेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते आणि त्यांना मध्यरात्री राहण्यासाठी रूम अवेलेबल करायची होती आणि या ममताची लॉज आहे या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला रूम पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. मात्र मालकाच्या लक्षात आले की हे सर्व पर्यटक आहेत, ते मद्यधुंद असल्या कारणाने त्यांना रूम नाकारली. मात्र या रूम नाकारल्याच्या नंतर मोठा वाद झाला आणि त्या तिथील असणाऱ्या मालकाला देखील मारझोड मोठ्या पद्धतीने या पर्यटकाने केली आणि तेथून पळत असताना त्यांच्या समोर मालकांची जी बहीण आहे ज्योती ही समोर आली. मात्र स्कॉर्पिओ गाडीच्या मदतीने तिला या ठिकाणी चिरडण्यात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र ही धक्कादायक घटना जी आहे ते हरिहरेश्वर या ठिकाणी घडली आहे. याबाबत रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या सर्व पर्यटकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जी आहे ती माहिती दिलेली आहे. जी अजेश, मात्र यामधल्या एकाला स्थानिकांना पकडण्यात यश आलेलं आहे. मात्र बाकी जण पळून गेलेले आहेत. त्यांचा तपास कुठपर्यंत आला? प्राथमिक माहिती जाणवी समोर येत आहे की हे जे पर्यटक आहेत ते पुण्याहून या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते. रात्री हा सर्व प्रकार जो आहे तो झाल्याच्या नंतर मोठा गोंधळ या ठिकाणी झाला आणि स्थानिक नागरिक जे आहेत ते बाहेर आल्याच्या नंतर त्या पर्यटकांमधली एक जो पर्यटक आहे तो स्थानिकांच्या हाती लागला आणि स्थानिकांनी त्यांना आता पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. आता पुढील तपास जो आहे तो जो स्थानिकांनी पकडून दिलेला जो पर्यटक आहे त्याच्या माध्यमातून कुठून आलेत, काय कशासाठी आले होते आणि कोण तुमच्या सोबत होता ही पूर्ण चौकशी जी आहे ती आता पोलीस करत आहेत. जी, या संदर्भातली माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.